संजय काका पाटील भाजपमधील समर्थक आणि विरोधक आमनेसामने, आवटी कुटुंबियांचा कायम भाजप विरोधी कार्यक्रम, जयंतराव पाटील यांनाही फसवलं, दिगंबर जाधव यांचा आवटी कुटुंबावर घणाघात. सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी प्रदेश सचिव सागर पनखंडे, जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मिरज ते सांगली मोटरसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांच्यासह शेकडोंच्या संख्येनं युवा मोर्चा कार्यकर्ते मोटरसायकल रॅलीमध्ये सामील झाले होते. भाजप नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी संजय काका पाटील यांना विरोध करत विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. संजय काका पाटील यांचा प्रचार करणार नाही, विशाल पाटील यांचा प्रचार करणार अशी भूमिका मिरज शहरातील काही भाजप नगरसेवकांनी घेतली. नगरसेवक कोणीही फुटलेलं नसून आर्थिक तडजोडीसाठी अफवा पसरवल्या जात आहेत. आवटी कुटुंबाचा कायम भाजपविरोधी कार्यक्रम असतो. स्वर्गीय वसंतदादा पाटील प्रेमी म्हणणारे जयंत पाटील यांच्याकडे का गेले? जयंत पाटील यांना फसवलं, भाजप पक्षाने 2 वेळा सभापतीपद दिलं असा घणाघाती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांनी आवटी कुटुंबावर केला आहे. जे काकांचा अर्ज भरण्यासाठी युवा मोर्चा ताकदीने जात आहे. मोदीजींना मत, संजय काकांना मत म्हणजेच मोदीजींना मत, देशातील व जिल्ह्यातील सगळा युवा मोर्चा, युवा कार्यकर्ते हे ठामपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहेत. आज या ठिकाणी आम्ही ताकदीनं सगळ्या गावागावातून युवा मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी सभेच्या ठिकाणी वार्धभऱ्या ठिकाणी जात आहोत. काल परवाच्या भाषणात त्यांनी सांगितलं की आम्ही मिरजेतून टोटल 23 नगरसेवक आहेत आणि 20 नगरसेवक या ठिकाणी आम्ही आलेलो आहे म्हणून, तर तसा सगळा प्रकार चुकीचा आहे. फक्त आर्थिक तडजोडीसाठी हे संख्या सांगितली जाते. भारतीय जनता पार्टीचे आम्ही या ठिकाणी 8 नगरसेवक आहोत, मित्र पक्षाचे नगरसेवक आहोत आणि आम्ही आमच्या ठिकाणी संजय काका पाटलांसाठी ताकदीने काम करत आहोत. त्यांची पार्श्वभूमी जर बघितली आवटी घराण्याची कुटुंबाची, तर आजपर्यंत त्यांनी वसंतदादाच्या घराच्या आमच्यावर उपकार आणि त्यांच्या घराचे संबंध सांगतात, मग त्यांनी जयंत पाटलांकडे काय गेले? जयंत पाटलांनी पण त्यांना प्रामाणिकपणे, जयंत पाटील साहेबांनी पण त्यांना प्रामाणिकपणे सभापतीपद दिलं होतं, पण त्यांना पण त्यांनी फसवून परत भारतीय जनता पार्टीमध्ये आले. भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना 5 वर्षांमध्ये 2 वेळा सभापतीपद दिलं, त्यांच्या वडिलांना कोर कमिटीमध्ये घेतलं, त्या दोन्ही पोरांना 2 वेळा सभापती दिलं, तरीसुद्धा कायम भारतीय जनता पार्टीचे आदेश डावलायचे, भारतीय जनता पार्टी विरोधात कार्यक्रम करायचा असा त्यांचा कार्यक्रम कायम असतोय. आणि फक्त पैशाच्या तडजोडीसाठी आज कुठे काही चालन झाले ना, काँग्रेसमध्ये काही चालले ना, राष्ट्रवादी चालले, भाजपमध्ये काही चालणार नाही म्हणून त्यांनी विशाल दादा पाटील यांच्याकडे त्यांनी गेलेले आहेत. असा कुठलाही प्रकार नाही आहे. आम्ही सगळे नगरसेवक एकत्र आहोत. त्यांचं गणित चुकीचं आहे. फक्त आर्थिक तडजोड करायची, मिरज पॅटर्न नाव घ्यायचं आणि मिरजाचं नाव बदनाम करायचं. मिरज पॅटर्न फक्त यांच्या घरादार खोदायसाठी, घरं भरायसाठी एवढंच केलं जाते. फक्त मिरजचं नाव बदनाम केलं जाते. भारतीय जनता पार्टीची 8 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे काम करत आहेत. 8 नगरसेवक, 3 नंबर वार्ड असू दे, 4 नंबर वार्ड असू दे, त्या वार्डात आम्ही मताधिक्य मागच्या वेळेपेक्षा जास्त देऊ. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.